हनुमान चालीसा विवाद में अब महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजित पवार भी कूद पड़े हैं। उन्होंने सीएम उद्धव ठाकरे के निवास मातोश्री के सामने लाउडस्पीकर पर हनुमान चालीसा पढ़ने का चैलेंज करने वाली सांसद नवनीत राणा और उनके पति को लेकर बयान दिया है। डिप्टी सीएम अजित पवार ने कहा, अगर आपको हनुमान चालीसा पढ़नी है तो अपने घर पर ही हनुमान चालीसा का पाठ करें। इसके लिए क्या आपके पास अपना घर नहीं है? उन्होंने राणा दंपति पर हमला जारी रखते हुए कहा, कई लोग हनुमान चालीसा का नाम लेकर माहौल खराब करने की कोशिश में लगे हैं। बता दें कि निर्दलीय सांसद नवनीत राणा और उनके पति रवि राणा को शनिवार को गिरफ्तार किया गया था। उन्होंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के आवास पर मातोश्री के बाहर हनुमान चालीसा का पाठ करने की बात कही थी, जिसे शिवसेना के कार्यकर्ता बेहद आक्रोशित हो गए थे और उन्होंने दंपति के आवास के आगे विरोध प्रदर्शन किया था। इस मामले में मुंबई पुलिस ने राणा दंपति के खिलाफ प्राथमिकी दर्ज की थी और बाद में उनसे राजद्रोह का आरोप भी जोड़ दिया गया। रविवार को मुंबई की एक अदालत ने राणा दंपति को 14 दिन की न्यायिक हिरासत में भेज दिया था। इसके बाद रविवार देर रात अमरावती से सांसद नवनीत राणा को भायखला महिला कारावास ले जाया गया था। एक जन कोल्हापुरला होते, परंतु आमचे गृहमंत्री हे मुंबईमध्ये होते, मुख्यमंत्री मुंबईमध्ये होते। मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक सन्माननीय खासदार अमरावतीचे आणि एक तिथल्याच भागातले आमदार, ह्या दोघांनी एक निर्णय घेतला की बाबा आम्ही येऊन मातोश्रीला अशा प्रकारचं एक तिथं प्रार्थना म्हणणार आणि हनुमान चालीसा हे म्हणायच्याबद्दलचा त्यांनी निर्णय घेतला। वास्तविक कुणी कुठं काय म्हणावा हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, त्याबद्दल आमचं कुणाचंही दुमत असायचं कारण नाही। पण ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होणार आहे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार आहे, कारण शेवटी गृह विभागाला काही झालं तर राज्यातल्या सगळ्या भागातली कायदा सुव्यवस्था उत्तम ठेवण्याची जबाबदारी ही त्यांची असते। आम्ही पण अनेकदा सरकारमध्ये किंवा विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे, कधी कधी आम्हाला पण सांगितलं जातं की अमुक कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका, तिथलं वातावरण थोडंसं तंग आहे आणि अशा वेळेस तिथं नवीन काही प्रश्न निर्माण व्हायला नको। आणि आम्ही जर पोलिसांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही ते ऐकतो, त्यांनाही पोलिसांनी सांगितलं की आपण तसं करू नका, कारण तुम्ही ज्यावेळेस एका पक्षाच्या नेतृत्वाच्या घरापाशी जाऊन हे सगळं करायचं म्हणता, ज्याला कुणाला करायचं आहे त्यांनी आपल्या घरामध्ये प्रार्थना करावी, जे काही देवधर्म करायचं आहे तो करावा, किंवा जिथं जी देवस्थानं असतात तिथं जावं, जिथं श्रद्धा असती तिथं जावं, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही। कारण बाबासाहेबांच्या संविधानांनी जे काही आपल्याला सांगितलेलं ते सर्वांना सर्व प्रकारच्या मुभा दिलेल्या आहेत कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून। आणि हे सगळं होत असताना त्यांना इतक्यादा पोलिसांनी सांगितलेलं होतं की आपण येऊ नका, परंतु ते आले, त्यांचा खार का काही त्या भागातला फ्लॅट आहे तिथं ते थांबले। ते थांबल्यानंतर शेवटी शिवसैनिक पण थोडे की बाबा आमच्या नेत्याच्या परिसरामध्ये येण्याचं काय कारण आहे असं ते जरा झालं। बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।